यंदाही इथेनॉलच्या दरात वाढ होण्याची शक्यता इथेनॉलच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन म्हणून केंद्राच्या वतीने यंदाही इथेनॉल दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत सध्याच्या दरात प्रति लिटर दोन ते तीन रुपयांची वाढ इथेनॉल तयार करणाऱ्या कारखान्यांना मिळण्याची शक्यता आहे आपल्या <गण> हेअरस्टाईल सोबत जबरदस्त रोमांस करताना दिसली सारा अली खान व्हिडिओ व्हायरल हेअरस्टाईल सोबत जबरदस्त रोमांस करताना दिसत आहे सारा अली खान आणि तिच्या हेअरस्टाईल सोबत बाहुमे चाले आओ या गाण्यावर रोमॅंटिक स्टाईल मध्ये ती डान्स करत आहे व्हिडिओच्या पुढच्या भागात टिंकू जिया या गाण्यावर देखील थिरकताना दिसत आहे तिचा हा भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आणि त्यांचं लक्ष वेधून घेत आहे बारामतीकर पवार साहेबांना कधीच सोडणार नाहीत जयंत पाटील शहाजीबापू पाटील यांच्या वक्तव्यावर जयंत पाटील बोलताना म्हणाले की बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती त्यांना नाही आहे त्यामुळे कुणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रियाताई सुळे आणि अजित पवार यांना मिळतेच बारामतीत सूर्य वेळेस पश्चिमेकडे उगवेल परंतु बारामती पवार साहेबांना सोडणार नाही एवढं ते घटना बारामतीकर आणि पवार कुटुंबीयचं आहे असंही पाटील यावेळी म्हणाले संजय राऊत प्रकरणी सोळा सप्टेंबरपर्यंत आपले म्हणणे सादर करण्याचे न्यायालयाचे ईडीला आदेश संजय राऊत सध्या न्यायालयान कोठडी असून त्यांच्या वतीने अॅडव्होक विक्रांत साबने यांनी आज सत्र न्यायालयात जामिनीसाठी अर्ज दाखल केला न्यायमूर्ती न्यायाधीश एम जी देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली यावेळी एडव्होक विक्रांत साबने यांनी जामीन अर्जावर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती न्यायालयाला केली न्यायाधीश देशपांडे यांनी या विनंतीची दखल घेत सोळा सप्टेंबरपर्यंत प्रकरणी आपले म्हणणे सादर करा असे आदेश ईडीला दिले आहेत भास्कर जाधव यांचे वक्तव्य म्हणजे सामाजिक सलोखा बिघडवणारे सुर्वे यांचा आरोप महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राज्यात हिंदू मुस्लिम यांच्या दंगल पेटव असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं होतं त्यांच्या वक्तव्यावर भाजपकडून आला आहे भास्कर जाधव यांचे वक्तव्य निराधार आणि सामाजिक सलोखा बिघडवणारे असल्याचा आरोप सुर्वे यांनी केला आहे दहशतवादी याकूब मेमनचे उदात्तीकरण शिवसेना कधीच करणार नाही दहशतवादी याकूब मेमनची उदात्तीकरण शिवसेना कधीच करणार नाही उलट ज्यावेळी याकूबला फाशी झाली तेव्हा केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार होते जर दहशतवादी कसाचा मृतदेह कुटुंबियांना भिन, दिला गेला नाही तर याकुबचा मृतदेह कसा ताब्यात दिला गेला याची उत्तरे आधी द्या याकूबच्या कबरीच्या सुशोभीकरणाची चौकशी करा आणि जी कारवाई करायची ती करा पण उगाच शेपट्या आपटत बसू नका असा टोला खासदार शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी आज लगावला आहे लंपी स्किनच्या प्रादुर्भावामुळे जनावरांची कोट्यावधी रुपयांची खरेदी विक्री ठप्प शेतकऱ्यांची दौलत असलेल्या जनावरांना दृष्ट लागल्यासारखे लंपी स्किनचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत किटकामपासून गायी व म्हशीला प्रामुख्याने लंपी स्किनची लागण होत आहे त्याचा प्रसार माशा गोचीड गोमांच्या मार्फत होतो मात्र लंपी स्किन हा जनावर वेगाने पसरत असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री थांबवून बाजार समित्यांमध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल सध्या तरी ठप्प झाली आहे मिशीला पीळ आणि ताव मारून काहीही होत नसतं उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवरून भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे मिशीला पीळ आणि ताव मारून काहीही होत नसते असा चिमटा निवडणूक प्रचारावरून उदयनराजेंनी शिवंद्रराज्ञ काढला आहे नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने तरुणीचा टोकाचा निर्णय अकोल्यात दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात अपेक्षा गुण न पडल्याने एका तरुणीने टोकाचा निर्णय घेतला अकोला शहरातील मध्य भागात असलेल्या मोरणा नदीच्या पुलावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली या घटनेने कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे प्रथम दिलेल्या नीट परीक्षेत तिला साडेतीनशेच्या जवळपास गुण मिळाले होते तर यंदा दिलेल्या नीटच्या परीक्षेत तिला चारशे वीस गुण मिळाले होते लव अपहरण झालेली तरुणी अखेर सापडली नवनीत राणांनी केला होता आरोप दोन दिवसापूर्वी बँकेत जात असल्याचे सांगून घरून बेपत्ता झालेली एकोणीस वर्षीय तरुणी बुधवारी रात्री उशिरा सातारा येथे सापडली सातारा रेल्वे पोलिसांनी या मुलीला गोवा एक्सप्रेसमधून ताब्यात घेतलं लव जिहाजसाठी या तरुणीचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता मिशर्वर सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील